कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास विजयदुर्ग हद्दीत प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये साधारणतः 19 ते 20 प्रवासी किरकोळ व गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार चालकाला गंभीर दुखापत झाल्याचे समजले. काळ आला होता पण वेळ आली नव्हती म्हणून अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र बस चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे समजते. अपघातात 10 जखमींना कासारडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले, तर यातील 9 जण अतिगंभीर असल्याने त्यांना त्या जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. परिस्थिती अशी होती की आम्हाला पेशंट यायच्या अगोदरच 15 मिनिटांअगोदर सूचना दिली होती माननीय जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील सरांनी. मग आम्ही आमचं पथक ऑलरेडी बनवून ठेवलेलं होतं गणेश चतुर्थीसाठी की काही अपघात घडले तर त्यासाठी आपण सगळ्या लोकांनी एकदम अलर्ट राहावं. मग लगेच सिस्टरांना मी कॉल केला आणि सगळे सिस्टर आणि माझे 5 DMO डॉक्टर्स आणि सगळे तज्ज्ञ डॉक्टर्स 10 मिनिटात सगळे इथे हजर होते पेशंट यायच्या अगोदर. किती गंभीर जखमी आहेत, काही उपचार? 5 पेशंट एकदम गंभीर जखमी आहेत आणि 7 पेशंट जे माझ्याकडे टोटल माझ्याकडे 12 पेशंट आले आहेत. 5 एकदम गंभीर जखमी आहेत आणि 7 किरकोळ जखमी आहेत. आता त्यांच्यावर उपचार कशामध्ये सुरू आहे? 2 ओरसला पाठवले आहे सिटी स्कॅनसाठी. अजून 2 पेशंटला आम्ही ओरसला पाठवणार आहेत आणि बाकीचे सगळे पेशंट इथेच मॅनेज होणार आमच्याकडे.